काही चान्स नाही ना वरती पण पाय ठेवायला. हॅलो गाईज, चॅनलवर तुमचं स्वागत आहे आणि मी तुमचा साहिल. आणि आज चाललो आहे आम्ही कुठं, तर कोकणला आलो आता. तर कोकणवर आम्ही चाललो, आज तारीख आहे 5, तर आम्ही चाललो आहे रायगडावर. येस, कारण की उद्या 6 तारीख आहे, तर उद्या आहे महाराजांचा राज्याभिषेक, तर त्यासाठी आम्ही इथं आलेलो. तर आम्ही कोण कोण आहे, तर आता मी आहे आणि माझ्याबर आहे विक्की दादा आणि आहे आम कुमार. सो आम्ही आता हे तिघं आम्ही चाललेलो आहोत. सो तुम्हाला बघायला भेटेल पूर्ण ब्लॉगमध्ये की आम्ही काय करतो. सध्या आता रेडबुल पितो आहे, कारण की एनर्जीसाठी मॉन्स्टर सॉरी. खूप स्ट्रगल येतं यायनं, म्हणजे आता जवळपास आम्ही 12:30 होतं, आता वाढले 2. जवळपास आमचा 2 तास ते लाईनीत गेला. सिंगल लाईन नंतर लावण्यात आली, त्यामुळे टाइम बघू. जवळपास 7 किलोमीटर आहे आपण पुढं. आणि सगळं अरेंजमेंट अशी आहे की म्हणजे बसमध्ये मिनिमम 50 लोक बसवले जाते, तेवढं मोजकेच लोकांना बसून घेतून येतात. सो बघू आता पुढं किती गर्दी आहे. खूप जण चालत पण येतात, इथून जवळपास 7 किलोमीटर ते कसे चालणार आहेत त्यांना माहिती, कारण हा 7 किलोमीटर परत वरती पण गड चढायचा आहे ना. वरती चढायला टाइम नाही ना, आता इथे येईपर्यंत आम्हाला 20 मिनिटं तरी गेले. सगळे चालतात पर्यंत खूप लांब आहे. ऑलमोस्ट फ्री पाणी या साईडला ठेवले, इथं 3 बॉटल कॅरी केल्यात. आता बघू, आता इथं गडा चढायला सुरुवात करायची. गर्दी इथं आहे, सोयी केलेली ओ आर एस साठी फ्रीमध्ये ओ आर एस. आता आम्ही बॉटलमध्ये टाकू. पायथ्याजवळ पोचलं आता आम्ही, ऑलमोस्ट. Thank you.
आलंय पूर्ण, सोडत पण नाही आता इथं पण मॅरेज. अर्धे लोक तर परत चालले. पब्लिकला जायला भेटत नाही म्हणून इथून जबरदस्ती तयारी करतात चढायला. म्हणजे खूप रिस्की आहे, वरती पोलीस पण आहेत. हॅलो, गडावर आहे का रोशन? काय परिस्थिती आहे? फुल गर्दी आहे. काही काही चान्स नाही ना? खाली तर पूर्ण बंद करून टाकलंय. खाली पूर्ण बंद करून टाकलंय वर यायला. काही चान्स नाही ना वरती पण पाय ठेवायला? ठीक आहे, मग आम्ही इथून रिटर्न चाललो आहे आता. चाल, नाही सोडतच नाहीये. पूर्ण पायथ्याला बंदी केले, दोन बॅरिगेट लावलेत पुढं, मध्ये तीन असे तीन लेअर बांधलेत बॅरिगेटचे. वरती सोडतच नाही. परत सगळे मागे चाललेत, तोच सीन झालाय. बघू आता सात सहा उद्यापर्यंत, उद्या यायला लागेल परत. काय सीन आहे? चालेल. सकाळी अरे पोरं ना इकडून तिकडून वाकडं तिकडं चढतात, ते वरतून गाडीवर बिडीवर दगडं पडलेत. इथं लय म्हणजे लय म्हणजे चिंगरा चिंगरी चालली इथं. तेच म्हणून जास्त चान्स नाही घेते. काही चान्स नाही ना उभा बिभा राहायला. ते बोलले काय माहिती की थोडं थांबायला लागेल, म्हणजे वरची जेव्हा गर्दी खाली होईल ना तेव्हा सोडतात. आता आम्ही भाजी घेतली, भाजी खातोय. फायनली आता आम्ही घरी आलो आहे. खूप खूप थकलो आहे, खूप थकलो आहे, कारण की परत तिथून ड्रायव्हिंग येताना झोप नाही काय नाही. आणि आम्हाला जे म्हणजे राज्य अभिषेक बघायचा होता तो बघायला भेटला नाही. तर आय होप तुम्ही ब्लॉग एन्जॉय केला असेल, म्हणजे तुम्हाला इन्फॉर्म बघायला भेटला असेल की किती गर्दी आहे काय आहे. तर मी चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा लोकांपर्यंत. त्यांनाही कळू द्या की किती मावळे आहेत ते गर्दी केली होती.
महाराजांच्या अभिषेकसाठी 350व्या राज्याभिषेक सोहळ्यामध्ये. थँक्यू फॉर वॉचिंग.